ग्रामपंचायत सदस्य महेश ताळुंके यांच्यावर दोन तरुणांनी शुक्रवारी चाकूने हल्ला केला. या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही. वैभव सुरेश पाटील आणि अभि उर्फ पेंद्या दोघेही राहणार माधवनगर अशी संशयितांची नावे आहेत. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महेश साळुंखे सरपंच व्हावेत यासाठी काही सदस्यांनी प्रयत्न केला होता. या कारणासाठी लोकांनी महेश यांना टार्गेट करण्याचे ठरवले होते. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी रात्री 9:30 दरम्यान माधवनगर बस स्टॉप शेजारी असलेल्या मोबाईलच्या दुकानाबाहेर महेश साळुंखे त्यांच्या मित्रासोबत बोलत उभारले होते. त्यावेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने वैभव पाटील आणि अभि मोटर सायकलवरून चालले होते. ते दोघे महेश साळुंखेकडे रागाने बघत चालले म्हणून माझ्याकडे रागाने का बघतोस अशी विचारणा महेशने वैभवकडे केली. थांब तुला दाखवतोच म्हणत वैभव तेथून रागाने निघून गेला आणि 10 मिनिटात परत आला. येताना त्याने भाजी मंडईमध्ये यापूर्वी लपवून ठेवलेला चाकू घेतला. बेसावध आणि बोलण्यात गुंग असलेल्या महेशच्या पोटामध्ये वैभवने पहिला वार केला. त्यानंतर त्याच चाकूने अभिने महेशवर वार केला. हा वार महेशने हात पुढे केल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली. पोटातील वार वर्मी लागल्याने महेश जागेवरच कोसळला. त्याच्या ओरडण्याने राणाप्रताप चौकातील लोक जमा झाले. सामाजिक कार्यकर्ता मनजित पाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे आदी लोकांनी जखमी महेशला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खुनी हल्ल्याची बातमी गावात पसरताच सुमारे 100 जणांचा जमाव शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्यात झाला. शुक्रवारी मध्यरात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. दरम्यान या प्रकरणी वैभव सुरेश पाटील यांनी महेश साळुंखे आणि प्रवीण उर्फ बारक्या पाटील याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.